नवीन कासारा घाटात ब्रेक फेल पॉइंट जवळ एका तासाच्या अंतरावर दोन वेगवेगळ्या अपघातात या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी दोघांना शहरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. इगतपुरी कासारा घाट बनलाय मृत्यूचा सापळा. या घाटातच रोजच काही ना काही छोटे मोठे अपघात घडत असलेले दिसून येतात. आताच मागील आठवड्यात एका कांद्याने भरलेला अवजड ट्रक ब्रेक निकालीत झाल्यामुळे भीषण अपघात झाला. त्यात चालक हा ट्रक मध्ये अडकूनच गतप्राण झाला होता. आज पुन्हा भरल्या पहाटे नवीन कासारा घाटात लागोपाठ दोन अपघात झाले आहेत. एका पहाटे 3:30 समोरास नाशिक वरून मुंबईच्या निर्देश जाणाऱ्या दुधाने भरलेला टँकर MH 19Z 43-35 हा नवीन कासारा घाटातून जात असताना चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने येथील ब्रेक फेल पॉइंट जवळ पलटी झाला. या भीषण अपघातात चालक शफील सय्यद वय 38 राणा चाळीसगाव हा जागीच मयत झाला असून त्यातील क्लीनर मंगेश जाधव वय 32 हा जखमी झाला असल्याने त्यांना शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दुसऱ्या घटने त्याच ठिकाणी एका तासाच्या अंतराने समोरास 4:30 समोरास एक लग्जरी बस क्रमांक AP 09FA 9382 ही नाशिक वरून मुंबईच्या दिशेने नवीन कासारा घाटातून जात असताना त्याच ठिकाणी बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे बस एका खडकावर जाऊन आदळली. त्यामुळे सदैवाने कुठलीही हानी झाली नाही. या दोन्ही अपघातांची माहिती महामार्ग गोटी टॉप चरिया पोलीस कर्मचाऱ्यांनी कासारा पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान या दोन्ही अपघातातील वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या कामी महामार्ग गोटी टॅबचे पोलीस कर्मचारी ASI अक्षय जाधव, एन कॉन्स्टेबल श्री सागर खताळ, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गांगोडे कापसी जाधव यांनी तातडीने मदत केली.